शंकरराव गडाख सध्या माध्यमांबरोबर बोलतात. अजित पवार यांच्या भेटीसाठी शंकरराव गडाख आलेले आहेत. त्यांनी काय म्हणती प्रतिक्रिया पाहूया. गिरीश थोडा खालती घे ना. हॅलो साहेब, आज तुम्ही अजित दादांना भेटायला आलेला आहे आणि त्यामुळे बऱ्याच चर्चांना उधाण आलंय. आधी तुम्ही ठाकरे गटाला पाठिंबा तुमचा दिला होता शिवसेनेला, उगाटा गटाला, आणि आता तुम्ही अजितदादांच्या भेटीसाठी आलाय. नेमकं या भेटीमागचं कारण काय आहे आणि तुम्ही सुद्धा आज बरेच पक्षप्रवेश या ठिकाणी होत आहेत असा कुठला विचार तुमच्या देखील मनात डोकावतोय का? नाही, प्रथमतः मी अजितदादांना भेटायला परवा देखील आलो होतो आणि अजितदादांनी दिलीप वळसे पाटील जे आहेत यांना भेटायला मला सांगितलं होतं, परंतु दुर्दैवाने काल दिलीप वळसे पाटील साहेबांची भेट होऊ शकली नाही. ते आज इथे देवगिरीवरती होते. मी त्यांना विचारलं की तुम्हाला भेट अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मुला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. त्याला आलो तर चालेल का? त्यांनी संमती दिली म्हणून त्यांना मी भेटायला वळसे पाटलांना इथे आलो होतो. मतदारसंघातले जे विकासाचे प्रश्न आहेत त्या बाबतीमध्ये ही भेट होती. राजकीय काही चर्चा झालेली नाही एवढंच या निमित्ताने मी सांगू इच्छितो. तुम्ही जुने जाणते नेते, अशा पद्धतीने पक्षप्रवेशाची तयारी सुरू असताना तुमचं येणं म्हणजे राजकीय अस्थिर, राजकीय संदेश निर्माण करण्याचा किंवा देण्याचा प्रयत्न होता का? नाही, मला तसं वाटत नाही. मी कामाकरता अजितदादांना नेहमी भेटत असतो, देवेंद्र फडणवीस साहेब आहेत यांनाही भेटत असतो. शेवटी लोकांचे कामं करणं हा लोकप्रतिनिधी म्हणून आमचं काम असतं. लोकांच्या कामाकरता भेटावं लागतं, त्याचा कुठलाही गैरअर्थ कोणी कृपया काढू नये. धन्यवाद. गडाख साहेब, लोकसभेसाठी बरेच जण इच्छुक आहात, त्यामुळे इकडून तिकडे दानं सध्या सुरू आहे सगळ्या राजकीय नेत्यांचं. निलेश लंके देखील इथे आले होते आणि पुन्हा शरद पवारांकडे गेलेले, त्यामुळे त्या तिकडची ताकद कमी झाल्यामुळे तुम्हाला पक्षात काही निमंत्रण वगैरे दिलंय का? नाही, तशी काही चर्चा राजकीय झालेली नाही. आणि शेवटी जो तो स्वतंत्र असतो, तर लंकेंचं तुम्ही सांगितलं, त्यांनी त्यांचा निर्णय घेतलेला आहे, परंतु तशी काही चर्चा अजिबात झालेली नाही. नाही, आमचा मतदारसंघ जो आहे नेवासा, तो शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये येतो आणि तो राखीव असल्यामुळे तिथे उभं राहण्याचा प्रश्न अजिबात नाही. दादांसोबत एकंदर फ्लाईटचा टाइम झाला.